नमस्कार. पहाटेच्या जीवनशैलीतल्या 6 सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील. त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग. नैराश्यावर एकटेपणावर मात करा, पहाटे लवकर उठा. भाग दुसरा, पहाटेची वेळ आणि माझं धावणं. आता मी पुन्हा माझ्या आजारपणाकडे येतो. जर तुम्हाला विचारलं की माझा कार अपघात आणि माझी आर्थिक स्थिती यापैकी काय जास्त अवघड होतं, तर तात्काळ मी उत्तर देईन की माझी आर्थिक दुरवस्था. हां, आता बरेच लोक म्हणतील की मद्यपी चालकानं समोरासमोर धडक देणं, 11 हाडं मोडणं, मेंदू कायमस्वरूपी निकामी होणं, 6 मिनिटांसाठी मृत होणं आणि कोमामधून बाहेर आल्यावर हे ऐकणं की तुम्ही कदाचित यानंतर कधीही चालू शकणार नाही, ह्यापेक्षा कुठली वाईट स्थिती असेल. तुम्हाला सांगतो, इतक्या भीषण घटनेनंतर शरीरानं, मनानं आणि संवेदनांनी एखाद्यानं जीवनात नीचतम बिंदू गाठणं स्वाभाविक आहे. तथापि माझ्या बाबतीत हे असं घडलं नाही. कृपया मित्र हे सारं समजून घ्या. तुम्हाला असं वाटेल की माझ्या अपघातानंतर बरेच लोक माझी काळजी घेत असतील, हॉस्पिटलमध्ये माझे कुटुंबीय माझ्यापासून कधी दूर गेले नसतील, व्हिजिटर्स कायम माझ्या आसपास असतील, मित्र आणि कुटुंबीय रोज माझी चौकशी करून माझ्यावर प्रेम आणि आधाराचा वर्षाव करत असतील, डॉक्टर्स आणि नर्सेस माझी अतोनात काळजी घेऊन माझी रिकव्हरी बघत असणार, माझं खाणं थेट बेडवर मला मिळत असणार, काम करण्याची आणि पैसे मिळवण्याची कसलीच चिंता नसणार. पण तसं काही नाही आहे मित्र हो. जी वस्तुस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. सारांश, हॉस्पिटलचं आयुष्य सहज सोपं होतं. वस्तुस्थिती अशी होती की कुणालाही माझ्याबद्दल दुःख वाटलं नाही. कोणी व्हिजिटर्स माझ्याकडे येत नव्हते, कुणीही माझ्याकडे फिरकलं देखील नाही. माझी काळजी घ्यायला आणि रिकव्हरी बघायला कोणी नव्हतं. कोणी माझं खाणं आणत नव्हतं. मी पूर्णपणे एकटा होतो. लोकांकडे त्यांचे स्वतःचे प्रश्न होते सोडवायला. या सर्वांचा चक्रवाढ परिणाम म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माझा संघर्ष सुरू झाला. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक अशा दूरवस्थेतून मला बाहेर पडायचं होतं. खरं सांगतो, मी एवढा घाबरलो आणि साशंक झालो होतो की दवाखान्यातला माझा बेड हाच माझा आसरा होता. माझी इतकी वाईट अवस्था झाली होती की मला वाटायचं मी एकदा झोपेच्या गावी शिरलो की सर्व प्रश्नांपासून सुटका होईल. आत्महत्येचे विचार तर रोज मनात यायचे. अर्थात मी आत्महत्या केली तर आईबाबा कोसळून पडतील हे जाणून ते विचार मी अंमलात आणले नाहीत. माझ्या अंतरात्म्यात मला माहीत होतं की परिस्थिती कितीही बिघडली तरी ती सुधरायचा काहीतरी मार्ग निघेलच. तरीही ते वाईट विचार यायचेच. माझ्या भावनांना कसा आवर घालावा हे मला सुचत नव्हतं, समजत नव्हतं. तुम्हाला सांगतो, नंतर बरं झाल्यावर एका पहाटे सर्व काही बदललं. गेल्या काही आठवड्यांसारखाच मी नैराश्यातच उठलो, पण त्या पहाटे मी एक वेगळी गोष्ट केली. एका मित्राच्या सल्ल्यानं जरा डोकं ठिकाणावर आणण्यासाठी मी धावायला गेलो, तेही पहाटे उठून. लक्षात घ्या, मी कुणी धावपटू नव्हतो. खरं तर धावणं ही मला मनापासून तिटकारा असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट होती. त्यावेळी माझा एक जवळचा मित्र जॉन बेर्गहॉफ मला म्हणाला, जेव्हा जेव्हा मी दुःख वेदनेत किंवा ताणतणावात असायचो तेव्हा तेव्हा पहाटे फिरायला आणि काही वेळ धावायला जायचो. मग खूप बरं वाटायचं. विचारात सुस्पष्टता यायची. मुख्य म्हणजे प्रश्नांची, समस्यांची उत्तरं आपोआप सुचायची. मी जॉनला म्हटलं, मला धावण्याचा विलक्षण तिटकारा आहे. त्यावर तो म्हणाला, तू कशाचा जास्त तिटकारा करतोस, धावण्याचा की तुझ्या सद्य आर्थिक दुरवस्थेचा, तुझ्या जीवघेण्या परिस्थितीचा, बोल. त्यावर मी अक्षरशः निरुत्तर झालो. दुसऱ्याच क्षणी मी पहाटेच्या वेळी धावायचं निश्चित केलं. त्या पहाटे मी माझ्या नायके एअर जॉर्डन बास्केटबॉल बुटांच्या नाड्या बांधल्या, काही सकारात्मक कानावर पडावं म्हणून माझं आयपॉड घेतला. मग मी काही दिवसात बँकेच्या ताब्यात जाणाऱ्या माझ्या घराच्या पुढच्या दारानं बाहेर पडलो. मला अजिबात कल्पनाच नव्हती की त्या पहाटेच्या त्या चालण्यात धावण्यात मला एक सर्व शक्तिमान, महान आणि आयुष्य बदलवणारी सुवर्ण संधी सापडेल म्हणून. जिम रोहन म्हणतो, एखादी गोष्ट तुम्ही वारंवार ऐकता पण अंमलात आणत नाही, पण अखेरीस एखाद्या दिवशी तीच गोष्ट तुम्ही करून पाहता आणि मग अचानक त्या गोष्टीतलं सौंदर्य आणि महात्म्य आपल्याला पटायला लागतं. अर्थात त्यासाठी तुम्ही फक्त योग्य प्रतिसाद देण्याच्या मानसिक स्थितीगतीत असणं जरुरीचं आहे.
त्या पहाटे मी त्या योग्य मानसिक स्थितीत म्हणजे अगदी नैराश्यात तीव्रतम दुःखात होतो त्या क्षणी मला साक्षात्कार झाला. जिम म्हणतो त्याप्रमाणे तुमच्या यशाची परिसीमा तुमच्या व्यक्तिगत विकासाएवढीच असते, कारण तुमच्या व्यक्तिमत्वानुसार तुम्ही ते आकर्षून घेत असता. तुम्हाला सांगतो, मी झाकच्या जागी थबकलो. वरील विचारांनी माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं सखोल समृद्ध आणि समजदार व्यक्तिमत्वाकडे. अचानक मला कळून चुकलं की आपलं इच्छित स्वप्न यश मिळवायला आवश्यक असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला बनवायला हवं. तुम्हा आम्हा सर्वांनाच निरामय निरोगी आरोग्य संपन्नता, सुख, पुरेसा पैसा, वैभवशीलता, योग्य परस्पर नातेसंबंध, आनंददायी आणि यशाकडे सतत घेऊन जाणारं करिअर, शांती आणि आत्मसुख इत्यादी गोष्टी हव्या असतात. ऐहिक पातळीवरचं हे सारं वैभव सुख पूर्वी जे माझ्या हातात होतं पण आता ते गमावलं गेलं, ते मला मिळवायचं होतं. क्षणभर माझ्या मनात आलं, ज्यांचं व्यक्तिमत्व अतिशय सखोल समृद्ध आणि समजदार तसंच स्थिरावलेलं आणि गंभीर आहे, ज्या जगण्यात एक प्रकारची ग्रेस आणि संपूर्ण चांगुलपणा आहे, अशी मंडळी अवतीभोवती किती आहेत. केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकसुद्धा स्वतःकडे त्रयस्थतेनं बघायला आणि स्वतःचं नेमकं ज्ञान करून घ्यायला दिवसेंदिवस असमर्थ ठरतायत. बहुतेक मंडळी अधिकाधिक आत्मकेंद्रित होत चालली आहेत आणि मुख्य म्हणजे ती स्वतःच्याच दुःखात विलक्षण मग्न आहेत. कोणाचंच पाऊल जबाबदारीचं पडत नाही आहे. बांधिलकी, आत्मसमर्पण, प्रेम, विवेकशीलता, डोळस भूमिका यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे की काय अशी कधी कधी शंका येते. प्रत्येकाच्याच जगण्याला एक हेतू आहे आणि प्रत्येक जण आपलं हित जपू पाहत आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून दुसऱ्याकडे पाहतो आणि अनुकूल आणि प्रतिकूल परिणामांची जुळणी करण्यातच व्यस्त होऊन जातो. आपले आंतरिक आणि बाह्य विश्व. आपलं बाह्य विश्व हे नेहमीच आपल्या अंतर्विश्वाचं प्रतिबिंब असतं. आपली यशपातळी नेहमीच आपल्या व्यक्तिविकास पातळीला समांतर राहते. आपलं इच्छित आयुष्य प्राप्त करण्याच्या योग्यतेची व्यक्ती बनण्यासाठी आपण रोज ठराविक वेळ समर्पित जोवर होत नाही तोपर्यंत यश मिळवणं कष्टप्रद राहणार. मी माझं आयुष्य बदलण्यासाठी आता तयार झालो होतो. धन्यवाद.